मनसेचे वसंत मोरे पुन्हा चर्चेत, शहरभर लावले भावी खासदाराचे फ्लेक्स, अंबर दिव्याची गाडी ही मिळाली भेट, वसंत मोरे मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढणार। तर मनसेचे हे फायरब्रँड नेते वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नुकताच साजरा झालेला त्यांचा वाढदिवस, आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण पुणे शहरामध्ये त्यांचे लागलेले भावी खासदारचे पोस्टर्स आणि सोबतच त्यांना कार्यकर्त्यांनी दिलेली अँबेसिडर ही गाडी। आता येणारा आगामी काळ हा निवडणुकांचा आहे, त्यामुळे राजकीय क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस हा अगदी दणक्यात साजरा होईल यात काही शंका नाही, पण तात्यांच्या कार्यकर्त्यांनी तात्यांना थेट भावी खासदारच केलंय। आता अंबर दिव्याच्या अँबेसिडर गाडीतनं निघालेला हा वसंत मोरेंचा ताफा खरंच दिल्लीला पोहोचणार का हे आगामी काळच ठरवेल, पण सध्या तरी सोशल मीडिया आणि पुण्यात भावी खासदारकीची बॅनरबाजी करून वसंत मोरेंनी जोरदार हवा केली आहे हे मात्र नक्की। आम्ही ठाकरेंनीही तात्यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली आहे। आता ही अँबेसिडर गाडी बघा, त्यांच्या कार्यकर्त्यांनीच अंबर दिव्याची गाडी त्यांना वाढदिवसानिमित्त खास भेट दिली आहे। तसं पाहिलं तर सध्या कोणताच दिवा वापरायला बंदी आहे, मात्र तरीही कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर त्यांनी या गाडीतनं रपेट मारलीच, पण टीका होईल हे कळताच तो अंबर दिवा मात्र त्यांनी काढून टाकलाय। लाल दिवा हा पोरांनी केलेली हाऊस आहे, मी त्याच्यामध्ये बसून कुठलीच मी गाडीची राईड मारलेली नाही आहे। ते शेवटी कार्यकर्त्यांची काहीतरी मला कालच्या रात्रीचे तर सरप्राईज आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे मला अँबेसिडर खूप आवडती, आणि मी असं फक्त बोलून दाखवलं होतं एकदा, कारण मी विरोधी पक्षनेता असताना मी अँबेसिडर वापरलेली आहे, त्यानंतर मी प्रभाग अध्यक्ष होतो तेव्हा अँबेसिडर वापरली आहे। पक्षाच्या माध्यमातूनच मी आतापर्यंत जवळजवळ 27 महिने अँबेसिडर वापरलेली आहे, त्यामुळे मी असं पोरांमध्ये बोलता बोलायचं, मला अँबेसिडर खूप आवडती, त्यांनी ती काल कुठनं शोधून आणली आणि ती बनवून मला कालच्या रात्री प्रेझेंट केली, फक्त त्याच्यावरती जो तो दिवा लावला होता तो मला आवडला नाही। मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं की हा प्रकार काही चालणार नाही, जोपर्यंत मी तो काढत नाही तोपर्यंत मी त्या गाडीत बसणार नाही। मनसेचे काही आधी जाहीर होते लोकसभेच्या तुमचं नाव घेण्यासाठी आहे ही सरत, असं काही चर्चा झाली का बैठक झाली? नाही, येणाऱ्या काही कालावधीमध्ये त्याच्यावरती चर्चा होण्याची 100% शक्यता आहे। 100% मी तर पहिल्या दिवसापासून सांगतोय, माननीय राजसाहेबांना सुद्धा सांगितलंय की मी पुणे शहर लोकसभेमध्ये इच्छुक आहे। टोलच्या संदर्भात जे राज्यभर आंदोलन सुरू आहे म्हणजे बोलल्यानंतर पुण्यामध्ये काय नाही? पुण्यामध्ये आज जर माझा वाढदिवस नसता तर कदाचित तुम्हाला शिवापूर टोलनाका 100% बंद झालेला दिसला असता। काल रात्री मी 6 वाजता मुंबईवरनं आलो आहे, मी काल मुंबईत होतो आणि मी 6:30 मी इथं आलो आहे, ते मी 11 वाजेपर्यंत इथंच होतो, त्यामुळं मला काल काही जमलं नाही। मला आजसुद्धा अमित साहेबांनी तोच प्रश्न विचारला, मी त्यावेळीसुद्धा सांगितलं की साहेब आज माझा वाढदिवस नसता तर 100% शिवापूर टोलनाका मी बंद केला असता, कारण इथून मागं 2 वेळा माझ्यावरती शिवापूर टोलनाका पडल्याचे गुन्हे दाखल आहेत, आणि मला वाटतं की शिवापूर टोलनाक्याच्या आसपास जरी 88 नंबरची गाडी दिसली तरी बरीच पळापळी होती, आणि मला वाटतं ती करायची मला आज आवश्यकता वाटत होती, पण सकाळपासून तुम्ही बघताय 8 वाजल्यापासून माझं रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे, माझे कार्यक्रम चालू आहेत, वर्षातून एकदाच वाढदिवसाचा दिवस असतो, आणि त्याकरता मी आज नाही साहेबांना मी खंत व्यक्त केली मागाशीच की साहेब आज जर माझा वाढदिवस नसता तर तुम्हाला पुण्यातला सगळ्यात मोठा धमाका तुम्हाला कात्रजमध्ये झालेला दिसला असता। नंतर जाणार आहे का उद्या परवा? आज नांदगावकर साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत पक्षाचा पुढचे आदेश येत नाही तोपर्यंत टोलनाक्यावरती कुणी जाऊन आंदोलन करणार नाही। पण आदेश आल्यावर तुम्ही जाणार? 100% जाणार, 100%। शिवापूर टोलनाका तर वसंत मोरेचा फेवरेट आहे, त्यामुळे तो मग मागं पुढे आम्ही पाहणार नाही, त्याच्यासाठीच मी जवळजवळ 8-10 दिवस जेल काढून आलेलो आहे, परत एकदा जेलमध्ये जायला लागलं टोलनाक्या संदर्भात तर परत जाऊ नक्की। राजकीय व्यक्तींनी कुणी शुभेच्छा दिल्या का इतर पक्षाच्या? भरपूर अगदी मुरली अण्णापासून सगळ्यांच्या शुभेच्छा आल्या आहेत, अण्णासुद्धा माझा चांगले मित्र आहे, अरविंद शिंदे आहेत, हे काँग्रेस भाजप राष्ट्रवादी सगळ्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा आज दिल्या आहेत। आला असेल कदाचित, पण माझा फोन मागाशी पण मी अमित साहेबांची इथे होतो 1.5-2 तास त्या टायमाला माझा फोन बंद होता, त्यामुळं पण रविवारी किंवा सोमवारी साहेब इथे येऊन परत ह्या ऑफिसचं उद्घाटन करणार आहेत। धन्यवाद। वसंत मोरेंना सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे हे उघड आहे, मात्र हेच फॅन फॉलोईंग प्रत्यक्ष मतदानात परावर्तित होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वसंत मोरे अर्थात तात्या त्यांच्या कात्रज भागात प्रचंड लोकप्रिय आहे आणि त्यामुळेच तिथून नगरसेवक म्हणून ते सातत्यानं निवडूनही येत आहेत, पण त्यांचा हा बालेकिल्ला हा पुणे लोकसभा मतदारसंघात येतच नाही, मग तात्या खासदारकी नक्की कुठून लढवणार
हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे तयारी लोकसभेची आणि लढणार मात्र विधानसभा असं तर तात्यांच्या मनात नाही ना. कारण स्वप्न नेहमी मोठी पहावीत, म्हणजे त्या खालोखाल असणाऱ्या गोष्टी या सहज साध्य करता येऊ शकतात असं उगीच का म्हणतात. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि वसंत मोरे हे खरंच खासदार किंवा आमदार होऊ शकतील का, आपल्याला काय वाटतं हेही कमेंटमध्ये नक्की कळवा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल.